चतुर्थीनंतरचा दुसरा दिवस हा ऋषी मुनींच्या स्मरणार्थ ऋषीपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गोव्यात निसर्गातून मिळणाऱ्या कंदमुळांची भाजी करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. चतुर्थी दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरी गोडधोड पदार्थांची रेलचेल असते, तर दुसऱ्या दिवशी मात्र अगदी साध्या पद्धतीनं जसं पूर्वी जंगलांमध्ये ऋषी कंदमुळं खायचे तशाच स्वरूपात ही भाजी बनवली जाते. यामध्ये प्रामुख्यानं अळू, सुरण, मुळा, आंबाडे, बीट, त्याचबरोबर नवलकोल, रताळे, गाजर, बटाटे अशा भाज्यांचा वापर केला जातो. प्राचीन ऋषींच्या महान कार्याबद्दल आदर, कृतज्ञता आणि स्मरण व्यक्त करण्यासाठी ही प्रथा असून अनेक ठिकाणी महिला व्रत देखील करतात. या दिवशी बैलाच्या कष्टाचं न खाता नैसर्गिक उपलब्ध भाज्या खाव्यात अशी देखील एक मान्यता आहे.